आता दुखद बातमी आहे, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारी रात्री निधन झालंय. ते 94 वर्षांचे होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती ठीक नव्हती, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर शुक्रवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. देशमुखांनी सांगोला मतदारसंघाचं 54 वर्ष प्रतिनिधित्व केलंय, तर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस अशा अनेक मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी काम केलंय. शेतकरी असोत किंवा शोषित पीडित असोत, अनेकांसाठी गणपतराव हे आधारवड होते. त्यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या समाजकारणात आणि राजकारणात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. देशमुखांना साम आणि सकाळ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतोय. सांगोला तालुक्यातल्या पेनुरिया गावची ही दृश्य आहेत. या ठिकाणी गणपतराव देशमुख यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय आणि त्यानंतर जी ही दृश्य आपण बघू शकताय साम टीव्हीच्या माध्यमातून. कोरोनाचे निर्बंध आहेत त्यामुळं लोकांना जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे, मात्र तरी सुद्धा लोकांना जमण्यास काही निर्बंध असताना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लोक त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी जमल्याचं पाहायला मिळतंय, गर्दी पाहायला मिळतीये. तर गणपतराव 11 वेळा विधानसभेचे आमदार राहिले, त्यांना लोकनेता म्हणून ओळखलं जातं. कष्टकरी असतील, शेतकरी असतील, त्या सर्वांचे प्रश्न त्यांनी नेहमीच प्रशासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, सरकारसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याचबरोबर त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्नसुद्धा केलेला होता. असे हे लोकनेते साध्या राहणीमुळं लोकप्रिय होते, लोकांमध्ये राहायचे ते आणि त्यांची जी राहणी होती ती एकदम साधी असल्यामुळं लोकांनाही ते आपलेसे वाटायचे. असे हे लोकनेते 11 वेळा सांगोला इथून निवडून आले होते. तर सोलापुरात गणपत देशमुखांच्या अंत्ययात्रेसाठी जनसागर उसळलेला आहे. अनेक कार्यकर्त्यांना दुःख अनावर झालंय, त्यामुळं अश्रूंचा बांध फुटलाय. आबासाहेब परत या अशा घोषणा इथं दिल्या जात आहेत. आणि इथला आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांनी. महाराष्ट्राच्या राजकारणातील भीष्म पितामहा म्हणून ज्यांची ओळख होती असे गणपतबा देशमुख यांचं वयाच्या 94 वर्षी निधन झालं आणि आपण सध्या आहोत त्याच अंत्ययात्रेमध्ये. या अंत्ययात्रेमध्ये आपण बघू शकताय आबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जनसमुदाय या ठिकाणी ओसंडून वाहत असताना पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आसू आहेत, आपला आधारवड हरवल्याची भावना या ठिकाणी दिसत आहे. विधिमंडळातील 54 वर्ष गाजवणाऱ्या आबांना शेवटचा निरोप देत असताना आबांवर प्रेम करणारी जी लोक आहेत ती गहिवरलेली आहेत. आबांची जी प्रेतयात्रा आहे आता ती त्यांच्या राहत्या घरी जात आहे, काही वेळ त्या ठिकाणी ती ठेवली जाईल आणि त्यानंतर पुढे शेतकरी सहकारी सुतमिल गिरणी जी आहे त्या ठिकाणी आबांवरती अंत्यसंस्कार हे करण्यात येतील. आता आपण बघू शकताय की आबांच्या प्रेतासोबत या ठिकाणी त्यांचे दोन नातू जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. डॉक्टर अनिकेत देशमुख आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आबांच्या पार्थिवासोबत आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत. त्यामुळं आपण जर बघितलं तर संपूर्ण जनसमुदायामध्ये अतिशय शोकाकुल असं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं आणि आता काही वेळातच आबांवरती अंत्यसंस्कार हे केले जातील. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही, सांगोला. सांगोल्यातली ही दृश्य आपण बघू शकताय. जनसागर उसळल्याचं पाहायला मिळतंय. अंत्यदर्शनासाठी हे लोक इथं जमलेले आहेत. त्यांचा नेता आज गेलेला आहे आणि त्यामुळंच त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हे लोक इथं गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. राज्याच्या राजकारणातील मोठं नाव, शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अजात शत्रू माणूस अशी ओळख असलेले आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख यांचं सोलापूरमधील रुग्णालयामध्ये निधन झालं. शुक्रवारी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि त्यानंतर सांगोल्यावर शोककळा पसरली आहे. गणपतबा देशमुख यांच्या पार्थिवावर सांगोल्यातील शेतकरी सहकारी सूतगिरणी परिसरामध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि इथं जमलेल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे आपले प्रतिनिधी गोपाल मोटघरे यांनी. शेतकरी कामगार पक्षाचे लोकनेते गणपतबा देशमुख यांच्या दुःखद निधनाने सांगोलाकरांवर शोककळा पसरली आहे. मी सध्या सांगोला शहरात आहे. या ठिकाणी गणपतबा देशमुखांचं पार्थिव या ठिकाणी काहीच वेळात आणलं जाणार आहे. या ठिकाणी गणपतबांचं शेवटचं दर्शन घेण्याकरिता तसेच त्यांना श्रद्धांजली वाहण्याकरिता सांगोलाकरांनी मोठी गर्दी केलेली आहे. फक्त या ठिकाणी सांगोलाकरच नाही तर
पश्चिम महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातूनही गणपतबाप्पांविषयी ज्यांच्यात मनात आत्मीयता आहे ते नागरिक मोठ्या संख्येने आलेले आहेत. या ठिकाणी अगदी सकाळी पहाटेपासून हे जे नागरिक आहेत हे या ठिकाणी आलेले आहेत आपल्या लाडक्या लोकनेत्याला शेवटची श्रद्धांजली देण्यासाठी. अतिशय शिस्तीत या ठिकाणी हे नागरिक बसलेले आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांच्या काय भावना आहेत. दादा काय सांगाल, आबा आपल्यातून निघून गेलेले आहेत, त्यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे, काय भावना आहेत नेमकं तुमच्या? शब्दही नाहीत की त्यांच्याविषयी सांगण्याविषयी. असे आबा होते जे नेतृत्व या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला देशाला सुद्धा दिशा देणारे नेतृत्व हे आबासाहेबांच्या स्वरूपाने होते. आई वडिलापेक्षा जास्त कुठल्याही समस्येला, आरोग्य समस्या असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, त्यांनी आमची दूर केली. आता आम्ही एकटं झालो असं आम्हाला वाटतं. आणि आबांना भेटायचं म्हटलं तर इथं सिक्युरिटी असली तरी सर्वसामान्य माणसाला भेटण्याची संधी मिळत होती. असं कुठं दुसऱ्या आमदारापाशी गेलं तर अपॉइंटमेंट घ्यायला लागत होती. एक नातं जुळलं होतं सांगोलारकरांमध्ये आणि त्यांच्यामध्ये की सलग 11 वेळा ते विधानसभेवर निवडून गेले होते. म्हणजे एक वेगळं नातं सांगोलारकरांमध्ये आणि आबासाहेबांमध्ये जुळलं होतं असं म्हणता येईल का? होय, होतं होतं, जुळलं होतं. आबासाहेबांची जी नाळ होती ती सर्वसामान्य नागरिकांशी नेहमी जुळली होती, त्यामुळे त्यांच्यावर प्रेम करणारा एक मोठा वर्ग आहे आणि आज त्यांना शेवटचा निरोप देण्याकरिता त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्र झालेला आहे. कॅमेरामॅन किरण काजळेसह गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, सांगोला.